आणि आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बातमीपत्रामध्ये सुरुवात करूया। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन ऍक्शन मोडवर आलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनंतर सांगलीमध्ये कुणबी प्रमाणपत्रांच्या नोंदी शोधण्यासाठी नवीन कक्ष सुरू करण्यात आलेला आहे, त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र शोधण्याच्या कामाला आणखी वेग येणार आहे। सोमवारी 6 नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे समितीची महत्त्वाची बैठक मुंबईमध्ये पार पडणार आहे आणि या बैठकीसाठी समिती सदस्य, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे। जिल्हानिहाय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील आमदारांनी विधिमंडळाच्या नोटीशीला उत्तर दिलं। आमदारांनी उत्तर देत पक्षशिस्त मोडली नसल्याचं सांगत अजित पवार गटाचे दावे फेटाळलेत। यात नवाब मलिक यांनी तटस्थ भूमिका घेतल्यानं त्यांना यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली नव्हती। सर्पदंशाच्या नशेच्या आरोपावरून सेलिब्रिटी एल्विशचा पोलीस शोध घेत आहेत। सीएमच्या वशानिवासस्थानी एल्विशला नेणारा खासदार कोण असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केलाय, तर एल्विशवर राऊत बिनबुडाचे आरोप करत असल्याचा टोला आमदार संजय गायकवाड यांनी लगावलाय। एल्विशनं गणेशोत्सवादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हजेरी लावली होती आणि यावरून टीका होत असताना उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे सरसावलेले आहेत। जेव्हा एल्विशनं हजेरी लावली तेव्हा त्याच्यावर कोणताही आरोप नव्हता, काही जण वैफल्यातून बिनबुडाचे आरोप मुख्यमंत्र्यांवर करत असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे। जालन्यामध्ये भाजप आमदार नारायण कुचे यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या गावबंदीच्या निर्णयाला बगल देत भारतीय जनता पार्टीचे बदनापूर विधानसभेचे आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते बसस्थानकाच्या कामाचं उद्घाटन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मराठा समाजाच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मराठवाड्याला पाणी न सोडणारे हे झारीतले शुक्राचार्य कोण आहेत असा सवाल उपस्थित करत आमदार राजेश टोपे यांनी पाणी प्रश्नाबाबत कोर्टात जाण्याचा इशारा दिलेला आहे। शासनानं आदेश देऊनही अद्याप जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आलं नाही आणि त्यामुळे शासनाच्या आदेशाची तातडीनं अंमलबजावणी करा, अन्यथा कोर्टात जाऊ असं म्हणत आंदोलन उभारण्याचा इशारा टोपेंनी दिलाय। जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी म्हटलेलं आहे। आम्हाला आमच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करायला लावू नका असं देखील ते म्हटले। मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहेत आणि याच आंदोलन काळात मुलगी जन्माला आल्यानं नांदेडमधील एका तरुणानं आपल्या मुलीचं नाव आरक्षणा असं ठेवलंय। जळगावच्या वरणगाव शहरात गेल्या 6 महिन्यांपासून वाळू मिळत नसल्यानं बांधकाम बंद आहे, त्यामुळे मजुरांसह अन्य कामगारांवर बेरोजगाराची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे गिरणा आणि अन्य वाळू व्यवसाय सुरू करावेत या मागणीसाठी मजूर आणि कामगारांनी नगर परिषदेवर मोर्चा काढला। गेल्या 26 दिवसांपासून जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी आदिवासी कोळी समाज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेला आहे, मात्र याची प्रशासन दखल घेत नसल्यानं मुक्ताईनगरच्या ग्रामीण भागात रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला। राज्यातील 70,000 अधिक कृषी केंद्र चालकांनी आता बेमुदत बंदचा इशारा दिलाय। हिवाळी अधिवेशनावेळी नव्या कृषी विधेयकाविरोधात नागपूर विधानभवनासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुद्धा केलं जाणार आहे। राज्य सरकारनं प्रस्तावित केलेल्या कृषी विधेयकांविरोधात बीड जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्र व्यावसायिकांनी देखील संप पुकारला, तर आष्टी तालुक्यात या विधेयकाविरोधात तीव्र निदर्शनं करण्यात आली। कर्ज मिळवून देण्याचं आमिष दाखवून 2 कोटींची लूट करणाऱ्या भामट्याचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केलाय। एका नामांकित कंपनीकडून 20 कोटींचं कर्ज मिळवून देतो असं भामट्याकडून सांगण्यात आलं। यासाठी बनावट कागदपत्र तयार करून तक्रारदाराकडून 2 कोटी घेतले आणि याप्रकरणी पोलिसांनी मुंबईतून भामट्याला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे। वाहतूक क्षेत्रात साम्राज्य निर्माण करणाऱ्या चड्डा ट्रान्सपोर्टच्या मालकाच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर विभागाच्या पथकानं धाडी टाकल्या। केवळ महाराष्ट्रात नव्हे तर इतर राज्यात देखील या धाडी टाकण्यात आलेल्या आहेत। गुरुवारी सुरू झालेली ही कारवाई अजूनही सुरू असल्याची माहिती आहे। पथकानं काही महत्वाची कागदपत्रं जप्त केली असून यातून कोळशाच्या कर चुकेगिरीचा मोठा घोटाळा समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगे पाटील यांची गॅलेक्सी रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली। दरम्यान संभाजीनगरमध्येच योग्य उपचार सुरू असून मुंबईला जाणार नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं। तसंच शिंदे समितीची व्याप्ती वाढवण्याचा अध्यादेश मराठा आरक्षणासाठी खूपच महत्वाचा असल्याचं त्यांनी सांगितलं। जोपर्यंत राज्यभरातील मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा ठाम निर्धार देखील त्यांनी व्यक्त केला। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगेंना सरकारनं दिलेल्या तारखेच्या आश्वासनावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालाय। जरांगेंना सरकारनं दिलेली तारीख 24 डिसेंबर की 2 जानेवारी यावरून नवीन वाद पेटलेला आहे। सरकारनं 2 महिन्यांचं आश्वासन दिलं त्यामुळे तारीख ही 24 डिसेंबरच होते असं जरांगेंनी ठणकावून सांगितलं, त्यामुळे तारखेचा घोळ सरकारच घालतंय असा आरोप त्यांनी केलाय।
संभाजीराजे छत्रपती यांनी गैलेक्सी रुग्णालयात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी जरांगेंच्या प्रकृतीची विचारपूस केली। आधी सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगेंची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करत मराठा आरक्षणाच्या बाबतीतही त्यांच्याशी संवाद साधला। आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज आक्रमक झालाय। येवल्यातील अंदरसूल इथे रास्ता रोको करण्यात आला। सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी नाशिक संभाजीनगर मार्गावर रास्ता रोको केला। यावेळी संतप्त कार्यकर्त्यांकडून मुंडन आंदोलन करण्यात आलं। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दोन गटाचं चुरस पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर पवारांच्या काटेवाडीमध्ये शरद पवार गटाकडून एकही उमेदवार देण्यात आला नाही, तर अजित पवार यांच्या गटाकडून जय भवानी माता पॅनल असून त्यांची लढत भाजपचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी उभे केलेल्या बहुजन ग्रामविकास पॅनल बरोबर होते। मुंबईतल्या वरळी इथल्या बीडीडी चाळ पुनर्विकासाचं काम सुरू आहे आणि या कामाची पाहणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली। यावेळी त्यांनी इथल्या रहिवाशांसोबत संवाद साधला। बीडीडी चाळ पुनर्विकासाबाबत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तसंच जोपर्यंत करार होत नाही तोपर्यंत घर सोडू नका असं आवाहन देखील त्यांनी केलं। सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांवरून मंत्री शंभूराज देसाई यांनी खुलासा केलाय। ललित पाटील सोबत काहीही संबंध नसून प्रतिमा मलिन केल्याचा आरोप त्यांनी केलाय। याबाबत सुषमा अंधारेंविरोधात पाटण न्यायालयामध्ये तक्रार केली आहे। नाहक बदनामी केल्याच्या आरोपावरून अंधारेंविरोधात तक्रार करण्यात आली। माजी खासदार निलेश राणे यांनी आचरे गावाला भेट दिली। भाजप शिवसेना युती सरकारच्या माध्यमातून अनेक विकास कामं मार्गी लागलेली आहेत, आम्ही विकास हाच अजेंडा ठेवलाय आणि त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत विजय आमचाच होईल, भाजप शिवसेना युतीच्या विजयाचाच गुलाल उडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर महायुतीच्या सर्व खासदार आणि आमदारांची बैठक पार पडली। लोकसभा निवडणुका महायुतीत लढायच्या असून आपल्या सर्वांमध्ये समन्वय ठेवा अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत, तर मंत्रालयात सत्ताधारी आमदारांकडून करण्यात आलेल्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं देखील पाहायला मिळत आहे। भुसावळ पालिकेनं शहरात राबवलेल्या 8 कोटी रुपयांच्या कामांमध्ये प्रत्येकी 6 ते 7 निविदा आलेल्या आहेत, मात्र या प्रकरणी कार्यकर्त्यांकडून एकनाथ खडसे यांना चुकीची माहिती देण्यात आल्यानं ते पालिकेमध्ये आले असा दावा भाजप नेते युवराज लोणारी यांनी केलाय। तसंच निविदा मॅनेज केल्याचा आरोप हास्यास्पद असल्याचा दावाही त्यांनी केला। सुप्रिया सुळे यांचे बोलणं मांडोळासारखं दुटप्पी असल्याचा टोला शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी लगावलेला आहे। मागील 8 ते 9 दिवसांपासून भ्रामक विधान करून महाराष्ट्र पेटवण्याचं स्वप्न सुप्रिया सुळे बघताय आणि ते धुळीस मिळाल्यानं मग बेछूट आरोप त्यांच्याकडून करण्यात येत असल्याचा आरोप देखील वाघमारे यांनी केलाय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षण वर्गाच्या अभ्यासक्रमात मोठा बदल होणार आहे। उद्यापासून गुजरातमधील भूजमध्ये होणाऱ्या संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळात या बदलावर शिक्कामोर्तब होणार आहे। संघ प्रणालीमध्ये शिक्षा वर्गांना अनन्यसाधारण महत्व आहे। भंडारा जिल्ह्यात 66 ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुका होत आहेत। शुक्रवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून 5 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे। 64 ग्रामपंचायतींसाठी 220 मतदार केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। दौंड तालुक्यात 11 ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक पार पडणार आहे। यापैकी वाटलूज ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली असून उर्वरित 10 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान पार पडणार असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार ममता भंडारे यांनी दिली आहे। साताऱ्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ झालाय। मंत्री शंभूराज देसाई आणि चेअरमन यशराज देसाईंच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला। शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं। राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त गुरुकुंज मोजरी दासटेकडी दरम्यान पदयात्रा काढण्यात आली। आमदार यशोमती ठाकूर यांनी पदयात्रेकरूंना भगवी टोपी घालत त्यांचं स्वागत केलं आणि यावेळी त्यांनी पालखीचं पूजन केलं। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्यानं दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून सोयगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलाय। यासंदर्भात शासनाकडून परिपत्रक जाहीर करण्यात आलं असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील अटाळी सब स्टेशनमधून कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्यानं शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नाहीये आणि त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होत आहे। यासंदर्भात शेतकऱ्यांनी ग्रामीण उपविभागीय महावितरण कार्यालयावर धडक देत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जाब विचारला। भंडारा जिल्ह्यात धान मळणीला सुरुवात झालेली आहे, मात्र जिल्ह्यातील आधारभूत धान खरेदी केंद्र अद्यापही सुरू झालेली नाही आहेत। ऐन दिवाळीच्या तोंडावर धान खरेदी केंद्र बंद असल्यानं नाईलाजानं व्यापाऱ्यांकडे धान विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। दरम्यान तुमसर येथे शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं।
गोंदिया जिल्ह्यातही अद्याप धान खरेदी केंद्र सुरू झालेली नाहीयेत, त्यामुळे कमी दरात शेतकरी व्यापाऱ्याकडे धान विक्री करतायत। ही बाब लक्षात घेऊन बाजार समिती अजूनी मोर्चा संचालक मंडळाने गेल्या 15 वर्षांपासून बंद असलेली धान खरेदी सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। नाशिक संभाजीनगर मार्गावर कासारी तलवाडा घाटात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। कन्नड घाट बंद असल्यामुळे सर्व वाहतूक कासारी घाटामार्गे वळवण्यात आली होती। दरम्यान एक वाहन बंद पडल्यानं वाहतूक विस्कळीत होऊन 8 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं दिसून आलं। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोग्य विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केलं। कायमस्वरूपी सेवेमध्ये घेण्याची मागणी या आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली। यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। राज्य शासनानं दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर केली आहे, यामध्ये अमळनेर तालुक्याचा समावेश नाहीये। दरम्यान अमळनेर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय अमळनेर तालुक्यातील जानवे येथील ग्रामस्थांनी घेतलाय। सरकारचा निषेध करत गावबंदीचे फलक लावण्यात आले। तळेगाव आंबे एमआयडीसीतील जनरल मोटर्सच्या कामगारांचं साखळी उपोषण अद्यापही सुरूच आहे आणि या साखळी उपोषणाला 30 ते 35 दिवस झालेत, मात्र सरकार आणि प्रशासन कामगारांकडे लक्ष द्यायला तयार नाहीये अशी टीका उपोषणकर्त्यांनी केली आहे। सरकारला जाग कधी येणार, कामगारांचा प्रश्न कधी सुटणार असा सवाल आता उपस्थित केला जातोय। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।